गुड इव्हनिंग. आवाज येतोय सगळ्यांना माझा? सर सर चुकून लेफ्ट झाले आहेत, तर मी एकदा सरांना परत कॉल करून सांगते. ओके, जस्ट वेट फॉर 2 मिनिट्स. ओके ओके. सरांचा फोन लागत नाहीये. आपण एक 2-3 मिनिटं वाट बघूया, कारण कधी कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम होतो सरांकडे. ओके, तर जस्ट वाट बघूया सर येईपर्यंत. तोपर्यंत मला सांगा की अभ्यास कसा चालला आहे आता तुमचा? ऑलमोस्ट आपल्या बऱ्याचशा रिविजन्स चालू झाल्या आहेत, बरोबर आहे? सगळ्या सब्जेक्टच्या ऑलमोस्ट कवर झाला आपलं पोर्शन. कसा अभ्यास चालू आहे? किती जण क्वेश्चन पेपर सोडवतात? जुने क्वेश्चन पेपर सोडवतात? ओके भैरवी. ओके तन्वी पण सोडवते. अच्छा, ओके, व्हेरी गुड. प्रॅक्टिस करत राहा, तुमच्या रिव्हिजन्स पण शिक्षक तुमचे तशाच बेसिसवर घेणार आहेत. आणि आपल्याकडे अजूनही वेळ आहे. ओके, फेब्रुवारी चालू झालं आहे आणि तुमची एप्रिलमध्ये एक्झाम असणार आहे. सो यू हॅव अगेन लॉट ऑफ टाइम. सगळा आपला सिलेबस झालेला आहे, रिव्हिजन चालू झाले. तुम्ही तुमच्या घरी पण अशा पद्धतीने करा, शाळेतून आपण सांगितलं जात असेल बऱ्याच गोष्टी. सगळं लक्षात ठेवून व्यवस्थितपणे अभ्यास चालू ठेवा. ओके, और एक इंस्ट्रक्शन देना था क्रिश. क्रिश आपको मैंने मैसेज भेजा था कि आपका जो ये लॉगिन नेम है कृष्णा मांबा गेमिंग, ये नहीं चलेगा क्लास में. ठीक है, उसको आपको बदलना ही है. आपके नाम से आ जाओ, जो आपका क्रिश बेन बंसी कुछ है ना सर ने, वो आप चेंज कर लो इसमें. ठीक है, यस. तो कल से आप क्लास में आपके नाम से आओगे, ये नाम नहीं चलेगा. ओके, एक बार फिर से सर को ट्राई करते हैं हम लोग, एंड देन इनकेस अगर कुछ प्रॉब्लम है तो आज का क्लास यही स्टॉप कर देंगे और कल वगैरह मैं सर को कंटिन्यू करने के लिए बोल दूंगी. ओके, लेट्स वेट. वन मोर थिंग आई वांटेड टू शेयर कि आपके अगर जैसे आप लोग अभी रिवीजन कर रहे हो घर पे क्लास, तो आपके अगर कुछ डाउट है, ठीक है, तुमचे काही डाउट्स असतील ना, ते सेपरेटली लिहून ठेवत जा. जर तुम्ही क्लासमध्ये विचारत नसाल सरांना आणि मॅडमना, तर तुम्ही ते ऍटलीस्ट मला पाठवा व्हॉट्सअपने. मी ते तुमच्या शिक्षकांना पाठवेन आणि मग ते तुम्हाला क्लासमध्ये एक्सप्लेन करतील. पण असा कुठलाही टॉपिक किंवा सब्जेक्ट सोडू नका जो तुम्हाला असं वाटेल की मला कळलंच नाही, किंवा काही जण क्लासमध्ये विचारायला घाबरतात किंवा लाजतात. कारण बऱ्याच मला काही शिक्षकांकडनं असं आलंय रिस्पॉन्स की
मला विचारतच नाही आणि विचारलं तर रिस्पॉन्स देत नाही. तर आपण काय करूया, तुमचे काही डाउट्स असतील तर प्लीज मला पाठवा. ओके मी बोलतो थोडं बोलू का? चालू आहे मॅडम. गुड इव्हनिंग, दिस इज संतोष टकले. आकाश सर इज कॉलिंग, आय विल जस्ट गेट बॅक टू यू. गुड इव्हनिंग, दिस इज संतोष टकले. आकाश सर रिसीव्ड सम कॉल फ्रॉम देअर हिज होम, सम इमर्जन्सी, सो ही डिसकंटिन्यूड विदाउट एनी प्रायर इन्फॉर्मेशन टू यू अँड यू ऑल अंडरस्टँड. तुम्हाला सगळ्यांना हे कळतं, आप सबको समज में आता है की नॉर्मली अपने टीचर्स जो है आप लोगों को अपने बिहेवियर से ही टाइम डिसिप्लिन, बिहेवियरल डिसिप्लिन, बात करने का तरीका सिखाते हैं और आप सब लोगों को पसंद भी है. तो आकाश सर के यहाँ कुछ छोटा सा इमरजेंसी था, कॉल आया तो उन्होंने अटेंड किया. उन्होंने मुझे कॉल करके अभी बताया कि सर देयर वाज सम इशू, बट देन आल्सो ही इज कंटिन्यूइंग द क्लास. तो सर आप आए क्या क्लास में? यस 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 यस. हाँ, तो आपसे एक रिक्वेस्ट है कि अपने सब सिलेबस काफी कंट्रोल में है, रिविजन इज ऑन, आप ज्यादा टेंशन मत लीजिए. आपको जितना कंटिन्यू करना है करिए, एंड देन यू कैन टेल देम, बच्चे भी समझदार है तो आप ज्यादा प्रेशर मत फील करिए. ओके, यू कैन हैंडल योर ओन इमरजेंसी, देयर इज नो प्रॉब्लम. तो कुछ है तो आप ज्यादा प्रेशर फील मत करिए, यू कैन टेक केयर ऑफ दैट आल्सो. ओके, बट आप अभी कंटिन्यू करिए, बच्चों से मैं कभी फुर्सत में बात कर लूंगा. ओके ओके, ऑलराइट ऑलराइट, ठीक है, थैंक यू. थैंक यू बच्चे, बाय बाय. ओके फ्रेंड्स, हेलो, एम आई ऑडिबल? यस, ओके. सो सॉरी गाइस, एक्चुअली आई कुडंट जॉइन यू बिकॉज ऑफ सम इमरजेंसीज. आई थिंक सर हैज आल्सो टोल्ड यू. ओके ओके, सो शैल वी कंटिन्यू? ओके, हेलो फ्रेंड्स, एम आई ऑडिबल? ओके ओके, कालिंदी, सीताराम, ओके. सो व्हाट अबाउट अदर स्टूडेंट्स, एम आई ऑडिबल टू ऑल ऑफ देम? यस, प्लीज राइट डाउन इन द चैट. ओके ओके ओके, कालिंदी इज ओके, देयर इज शाहिल सैयद, महेंद्र आचार्य, क्रिश बेन बंसी. हेलो, ओके. सो गाइस, एक्चुअली ओके ओके, वेलकम एवरीवन, एंड सॉरी फॉर योर टाइम. ओके, आई कुडंट जॉइन यू ऑन टाइम. सो फ्रेंड्स,
ऍक्च्युअली आय हॅव गिवन यू सम एक्सरसाइज. ओके, तुम्हाला मी मागच्या थर्सडेला एक एक्सरसाइज दिली होती, परंतु आतापर्यंत फक्त एकाच जणाने ती सबमिट केलेली आहे. ओके, सो वेन आर यू गोइंग टू सबमिट इट? हॅलो, जस्ट व्हेरी फास्ट जस्ट टेल मी दॅट वेन आर यू गोइंग टू सबमिट इट. ओके, डू इट और टुमारो और डे आफ्टर टुमारो, बट प्लीज जेन्युइनली डू इट. ओके, ऑनेस्टली कम्प्लीट द एक्सरसाइज. ओके, बिकॉज तुमच्या एकदा हाताखालनं ते लिखाण जर गेलं तर ते तुमच्यासाठीच फायद्याचं आहे. ओके, सो डू इट बाय टुमारो और डे आफ्टर टुमारो, नो इश्यूज. बट वॉट इज इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट इज यू हॅव टू कम्प्लीट इट एनी हाऊ. ओके, येस सीताराम, आय थिंक यू हॅव सबमिटेड ना? येस येस, यू हॅव सबमिटेड इट, बट इट इज नॉट कम्प्लीट. आय थिंक इट इज नॉट कम्प्लीटेड. यू कॅन कम्प्लीट इट अँड रिमेनिंग पार्ट यू कॅन अपलोड अगेन, नो इश्यूज. ओके ओके, नो इश्यूज. Though it is half, no issues. And all other remaining students, kindly do it by tomorrow or a day after tomorrow. No issues, but honestly do it. It is beneficial for you guys only. Okay, so I'm going to share you the screen. We have completed the revision of your first lesson. Okay, and we have also seen which are the important questions in that first chapter. Okay. We have seen that why Voltaire is called as the founder of modern historiography. Okay, we have studied about all these things, or what are the characteristics of modern historiography. We have studied about them, and now we are going to start your second lesson. So what is that? That is the historiography Indian tradition. Okay. Okay guys, this is the second lesson, we are going to start it. So it is visible for all of you. Okay, Sitaram, Kalindi, Reshma, Om Mitha, Mahendra, are you able to hear me? Okay, okay. What about Mahendra Acharya? Because he is very active student and currently is not responding anything. Okay, Krish Ben Bansi, I think, has joined today only, right? Okay, okay. No issues, no problem. So I hope I'm audible to Mahendra. You, okay? I'm audible to you now. Okay, okay. So guys, this is the second lesson. Okay, so I hope this is visible to all of you. So we are going to study it once again, means just revising the topic. आपण एक रिव्हिजन करणार आहोत, एक आवृत्ती घेणार आहोत, एक आपण रनिंग मध्ये बघणार आहोत की कोणकोणते पॉइंट्स आहे आणि कोणकोणते इम्पॉर्टंट त्यातले पॉइंट्स आहे. ओके, सो ऑलरेडी the time has passed too much, so we are going to start now. Okay, okay guys, very first we will go through the exercise of this second lesson. Okay, because when we will look at the exercise, we will able to understand which are the important topics, okay, or what type of the questions are asked. Okay, from this lesson. Okay guys, so this is the exercise. Okay, here is the exercise. Complete the sentence by using choosing the correct option. इथे काय तुम्हाला चार पर्याय दिले, चार ऑप्शन दिले आहे आणि त्यातून तुम्हाला एक प्रॉपर राईट आन्सर चूज करायचा आहे. सेकंड इज आयडेंटिफाय द रॉंग पेअर.
खाली काय पेयर दिलेला आहे, त्यातून तुम्हाला रॉन्ग पेयर आयडेंटिफाय करायचा आहे. म्हणजेच काय, काही ठिकाणी काय असेल, मे बी बुक असेल आणि त्याचा ऑथर असेल. ओके, इथं काय, हु वेअर द शुद्राज, दिस इज अ बुक अँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज द ऑथर ऑफ दॅट बुक. सो यू वॉट यू हॅव टू रिमेंबर इन दिस क्लास ऑर इन दिस लेसन इज देर आर सम बुक्स अँड देर आर सम ऑथर्स, सो यू हॅव टू रिमेंबर ऑल देम. ओके, नाऊ नेक्स्ट इज गिविंग रिझन. रायटिंग ऑफ रिजनल हिस्ट्री रिसिव्ड अ मोमेंटम. म्हणजे काय, आता इंडियामध्ये जेव्हा इंग्रजांचा काळ चालू होता किंवा आपण ब्रिटिश हुकूमत होती किंवा ब्रिटिश रूल चालू होता, तर त्यावेळी जे काय प्रादेशिक हिस्ट्री लिहिण्याची परंपरा चालू झाली. ओके, प्रादेशिक म्हणजेच काय, सपोज मराठा असेल तर महाराष्ट्रातील लोक, तमिलियन, सपोज नॉर्थ इंडिया, तर अशा लोकांमध्ये ही जी काय रिजनल हिस्ट्री लिहिण्याचं जे काय परंपरा आहे तिला एक प्रकारे चालना भेटली. तर ते का भेटली तर हे तुम्हाला लिहायचं आहे. आता ही गोष्ट तुम्हाला एक्झाम मध्ये पण विचारली जाऊ शकते. ओके, सेकंड इज द बखर इज अन इम्पॉर्टंट टाइप ऑफ हिस्टॉरिकल डॉक्युमेंट. सो बेसिकली दे हॅव गिवन द इन्फॉर्मेशन अबाउट बखर इन दिस लेसन, दॅट इज सेकंड लेसन. ओके, सो बेस्ड अपॉन दॅट यू हॅव टू आन्सर दिस क्वेश्चन. नेक्स्ट वन इज आन्सर द फॉलोइंग इन 25 to 30 words. Which things are included in the descriptions by Emperor Babur in this autobiography? Okay, autobiography. तर बाबर हा एक एम्परर होता, एक मुघल एम्परर. ओके, मुघल एम्परर होता आणि त्याच्या ऑटोबायोग्राफी बद्दल यामध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके, आपण जेव्हा लेसन रिवाइज करू तेव्हा कोणत्या तरी ठिकाणी हे त्याचा उल्लेख आलेला असेल. ओके, तर तुम्हाला त्याबद्दल पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. वॉट इज द कॉन्ट्रीब्युशन ऑफ सत्य सावत्र काय स्वातंत्र्यवीर सावरकर. ओके, आपले जे काही विंद सावरकर आहे, विनायक दामोदर सावरकर, त्यांनाच आपण प्रेमाने स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणतो. तर स्वातंत्र्यवीर सावरकर हे नॅशनलिस्टिक हिस्टोरियन होते, वी कॅन से. ओके, सो व्हॉट इज देअर कॉन्ट्रीब्युशन इन दिस नॅशनलिस्टिक हिस्टोरियोग्राफी. So, after revising this topic, you should be able to answer this type of question. Okay, next one is, write details answer to the following questions. आता इथे आणखी काही क्वेश्चन दिले आहेत त्याचं तुम्हाला डिटेलिंग मध्ये आन्सर करायचं आहे. वॉट इज मार्क्सिस्ट हिस्ट्री. मार्क्सिस्ट हिस्ट्री म्हणजे काय, म्हणजेच यामध्ये कार्ल मार्क्स बद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन असू शकते. ओके, तर मार्क्सिस्ट हिस्ट्री म्हणजे काय तर ते आपण बघणार आहोत. What is the contribution of इतिहासाचार्य व्ही के राजवाडे टू हिस्टोरिओग्राफी. तर व्ही के राजवाडे हे एक इतिहासाचार्य होते, एक हिस्टोरियन होते. तर त्यांचं इतिहास लेखनात हिस्टोरिओग्राफी मध्ये काय योगदान आहे हे या चॅप्टर मध्ये दिलेलं आहे आणि तुम्हाला ते पॉइंट वाईज मानार ना लक्षात ठेवून तुम्हाला ते लिहायचं आहे. ओके, after that complete the following chart. Okay, so guys, these types of charts are used in your asked in your examination. Okay, your examination pattern is such that these types of question like chart, okay, these are asked in the question to complete it. So you have to find out on which basis this chart are made and what should be the answer for this chart. Okay, now next one is नॅशनलिस्ट हिस्टेरिओग्राफी. नेक्स्ट वन इज ओके ओरिएंटलिस्ट हिस्टेरिओग्राफी अँड सबल्टन हिस्ट्री. तर गाईज या काय कन्सेप्ट आहेत आणि ह्या कन्सेप्ट पण तुम्ही जेव्हा आपण हा चॅप्टर कम्प्लीट करू तेव्हा तुम्हाला या लक्षात आल्या पाहिजे, लिहिता आल्या पाहिजे. ओके, सो इन दिस वे वी हॅव गॉन थ्रू द एक्सरसाइज. नाऊ वी विल जस्ट रिवाइज द टॉपिक. ओके, and while revising the topic you will remember, okay, you will recall these questions. Okay, ki ha question exercise madhe ahe ani ha question vicharla jau shakto. Tar mitranno tumchi je kai 10 chi jeva exam hoil atta itiha history vagere chi sst chi, okay, tar ya madhe javal pas 65% questions he tumche एक्सरसाइज मधूनच विचारले जातात जसेच्या तसे. ओके, म्हणजे ज्याप्रमाणे तुम्हाला गिव्ह रिझन्स किंवा एक्सप्लेन इन ब्रीफ. ओके, तर या प्रकारचे जे बरेचसे क्वेश्चन्स आहेत तर ते तुम्हाला जसेच्या तसे एक्सरसाइज मधून उचलतात आणि हे क्वेश्चन पेपरवर टाकतात. म्हणून तुम्हाला करायचं काय आहे तर हे जे काही एक्सरसाइज दिले आहे तुमचा फर्स्ट मोटो काय असला पाहिजे, उद्देश काय असला पाहिजे, एम काय असलं पाहिजे, तर
एक्सरसाइज तुमच्या सगळ्या चॅप्टरच्या तुम्हाला अत्यंत क्लिअर करायच्या आहेत. ओके, तुम्हाला त्याचं स्टडी एकदम ओके करायचं आहे. म्हणजे जर तुम्हाला आपण ओरली ओके, सो वी आर गोइंग टू प्रोसीड फॉर द रिव्हिजन. ओके, ओके गाइस, सो दिस इज द लेसन. नाउ दिस लेसन इज डिवाइडेड इन टू अगेन टू पार्ट्स. ट्रॅडिशन ऑफ इंडियन हिस्टोरिओग्राफी. आता आपण मागच्या चॅप्टर मध्ये काय बघितलं, आपण जेवढे काही नोटेबल स्कॉलर्स पाहिले, ते नोटेबल स्कॉलर्स कुठले होते, दे वेअर फ्रॉम द वेस्टर्न वर्ल्ड, म्हणजेच जे काही पश्चिमेकडील कंट्रीज होते, युरोप, अमेरिका, ओके, त्या पाश्चात्य कंट्रीज मधून ते आलेले होते. मग ती परंपरा होती वेस्टर्न कल्चर. ओके, मग इंडिया इंडियामध्ये मात्र हिस्टोग्राफीची कल्पना कशी होती, संकल्पना कशी होती, ते सायंटिफिक अप्रोच युज करत होते की करत नव्हते, ओके, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ओके, इन द फर्स्ट पार्ट दे हॅव गिव्हन. नाउ द सेकंड पार्ट इज 2.2, इंडियन हिस्टोरिओग्राफी वेरियस आयडियोलॉजिकल फ्रेमवर्क. ओके, म्हणजे विविध वैचारिक फ्रेमवर्क किंवा तात्विक फ्रेमवर्क म्हणून आपण बघणार आहोत. तर बघूयात आपण फर्स्ट ट्रॅडिशन ऑफ इंडियन हिस्टोरिओग्राफी. सो बेसिकली हिस्टोग्राफी इन अँशियंट पिरियड. तर आपण आता काय बघूयात, इंडियाच्या दृष्टीने जे काय अँशियंट पिरियड होता, म्हणजे भारताचा जो प्राचीन इतिहास आहे, भारताचा जो मध्ययुगीन इतिहास आहे आणि भारताचा जो मॉडर्न इतिहास आहे, तर या तिन्ही काळांमध्ये, या तिन्ही कालखंडामध्ये, तिन्ही इरामध्ये, ओके, किंवा या तिन्ही पिरियड्स मध्ये हिस्टोग्राफी कशा पद्धतीने केली जात होती, तर ते आपण बघूया. ओके, कारण पूर्वीच्या काळी जेव्हा एन्शियंट टाइम्स मध्ये पण इंडियामध्ये पीपल राहत होते किंवा पब्लिक राहत होती, वेगवेगळ्या प्रकारच्या सोसायट्या होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या सिव्हिलायझेशन होत्या, तर त्या सिव्हिलायझेशन पण त्यांच्या पद्धतीने इतिहास लेखन करत असतील. ओके, किंवा इतिहास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर करत असतील. ओके, पुन्हा तुम्ही जेव्हा मध्ययुगीन काळात जाता, मध्ययुगीन काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे राजे महाराजे आपल्याकडे होऊन गेले, तर त्या पिरियड मध्ये पण एका ठिकाणावरून किंवा एका विषयीचा जो काही इतिहास आहे एखाद्या गोष्टीचा, तो तो पुढे कसा ट्रान्सफर केला जात होता. ओके, तर ते आपण बघणार आहोत. म्हणजे हिस्ट्रीचं ट्रान्झिशन एका काळातून दुसऱ्या काळाकडे कसं व्हायचं, तर ते आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण मग मॉडर्न काळाकडे येऊ. मॉडर्न काळ म्हणजेच काय, ब्रिटिश रूल झाला किंवा त्याच्या आधीचा जवळपास 1500 सेंचुरी नंतर, ओके, 15th सेंचुरी नंतर जो काही काळ आहे, तर ते आपण बघणार आहोत. सो गाइस, इन द एन्शियंट पिरियड इन इंडिया, मेमरीज ऑफ ग्रेट डीड्स ऑफ एन्सेस्टर्स अँड मायथोलॉजिकल लोअर, ऑल्सो मेमरीज ऑफ सोशल ट्रान्झिशन वीआर प्रिझर्व्ह विथ द हेल्प ऑफ ओरल प्रॅक्टिकल्स रेसिटल्स. ओके, रिसायटल्स वी कॅन अनाउन्स अकॉर्डिंग टू युअर बिझनेस. ओके, म्हणजे काय, एन्शियंट पिरियडमध्ये मेमरीज ऑफ ग्रेट डीड्स ऑफ एन्सेस्टर्स, म्हणजे आपले जे काही पूर्वज होते त्यांचे जे काही पराक्रम होते, ग्रेट डीड्स मीन्स पराक्रम, त्यांचे जे काही पराक्रम होते किंवा मायथोलॉजिकल म्हणजे जे काही पुराण, आपल्या जे काही पौराणिक कल्पना आहे, संकल्पना आहे, देवदेवता आहेत, ओके, तर या प्रकारच्या ज्या कल्पना परंपरा आहेत किंवा आपल्या पूर्वजांचे पराक्रम आहे, ओके, किंवा मेमरीज ऑफ सोशल ट्रान्झिशन म्हणजे सामाजिक स्थित्यंतरे कसे होत गेली, समाज बदलत कसा गेला, या ज्या या प्रकारचा जे काही इतिहास आहे किंवा या प्रकारची जी कल्पना आहे, तर त्या कशा प्रिझर्व केल्या जायच्या, तर विथ द हेल्प ऑफ ओरल रिसायटल्स, म्हणजे मौखिक साधनांनीच या गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्समिट केल्या जायचे किंवा त्यांचं संवर्धन केलं जायचं, त्यांचं प्रिझर्वेशन केलं जायचं. ओके, आपण कोणता काळ बघत आहोत, एन्सेस्टर्सचा काळ बघत आहोत, एन्शियंट काळ पिरियड बघत आहोत. आता माहित आहे आपल्याला जे एन्शियंट पिरियडमध्ये ऑब्विसली पेन नव्हता, पेपर नव्हता, लॅपटॉप नव्हता, ओके, या मॉडर्न गोष्टी कोणत्याही अस्तित्वात नव्हत्या. त्यामुळे काय, एकतर आपण आपली जी पूर्वजांची गोष्ट आहे, पराक्रम आहे, ते आपल्या मुलांना सांगू शकतो तोंडी गोष्टीच्या रूपाने, ओके, किंवा आपले जे काही देव असतील, वेगवेगळ्या कल्पना असतील, पुराणातील साधू असतील, तर त्यांच्या कल्पना आपण गोष्टीद्वारे लोकांना सांगू शकू. सो दिस इज नथिंग बट द ओव्हरऑल रिसायटल्स. ओके, द इन्स्क्रिप्शन्स ऑन द हरप्पन सील्स and other artifacts confirm that Indians had mastered the art of writing as early as 3rd millennium BCE before Christ era or perhaps before that. म्हणजे काय,
जे काही हरप्पन सिल्स आपल्याला आढळून आले आहेत, हरप्पन कालीन ज्या मुद्रा आपल्याला आढळून आणत आहेत, त्यांचे जे काही नाणे आपल्याला आढळून आले, त्यावर जे काही इन्स्क्रिप्शन्स आहेत, त्यावर जे काही कोरीव काम आहे किंवा लिपी आहेत त्यावरची, ओके, त्यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते, त्यावरून एक गोष्ट कन्फर्म होते की इंडियन सारे मास्टर द आर्ट ऑफ रायटिंग. ओके, म्हणजे भारतातील जे काही अँसेस्टर्स आहे, भारतातील जे लोक आहे पूर्वीच्या काळी राहणारे, प्राचीन काळी राहणारे, तर त्यांनी लेखनाची जी काही परंपरा आहे किंवा लेखनाची जी आपण म्हणूयात आर्ट आहे किंवा कला आहे, ती फार पूर्वीपासूनच विकसित केली होती. फार पूर्वीपासून म्हणजेच कधी, ऍज अर्ली ॲज 3rd millennium BCE, म्हणजे जो काही ख्रिस्त इरा आहे, ओके, त्याच्या जवळपास 3000 वर्षापूर्वी. ओके, 3rd millennium मीन्स जवळपास 3000 वर्षापूर्वी, तिसरं जे सहस्रक आहे म्हणजे 3000 वर्षापूर्वी. तर पूर्वीचे 3000 वर्ष आणि ख्रिस्तानंतरचे 2000 वर्ष, म्हणजे जवळपास 5000 वर्षापूर्वीच भारतातील जे काही अँसेस्टर्स होते आपले, तर त्यांनी इतिहास लेखनाची किंवा ही लेखनाची कला अवगत होती. ओके, किंवा त्या अगोदर पण अवगत होती, कारण हरप्पन संस्कृती ही जवळपास 5000 वर्षापूर्वीची आहे. ओके, हवेवर द हरप्पन स्क्रिप्ट इज नॉट येट सक्सेसफुली डसिफियर्ड, म्हणजे काय, तरीही हरप्पन जी काही संस्कृती आहे, तर त्यातील जे काही त्यांचे इन्स्क्रिप्शन्स आहे, जी काही स्क्रिप्ट आहे, जी काही लिपी आहे, तर ती वाचण्यास, ती समजून घेण्यास आजही आपल्याला त्या प्रमाणात यश आलेलं नाही. आजही आपण ते योग्य पद्धतीने त्याचा अर्थ लावू शकत नाही. ओके, दी अर्लिएस्ट नॉन रिटन डॉक्युमेंट्स ऑफ हिस्टॉरिकल नेचर फाउंड इन इंडिया आर इन द फॉर्म ऑफ इन्स्क्रिप्शन्स, म्हणजे जे काय आपल्याला लिखित स्वरूपात जे काय सर्वात पूर्वीचे आपल्याला हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स आढळतात. ओके, तर ते कशाच्या स्वरूपात आढळतात? दीज आर इन द फॉर्म ऑफ इन्स्क्रिप्शन्स, म्हणजे जे काय कोरीव काम आहे त्या कोरीव कामाच्या स्वरूपात आपल्याला पूर्वीचे जे डॉक्युमेंट्स हे आढळून येतात. आता डॉक्युमेंट्स म्हणजे काय, मग पूर्वीचे जे कोरीव काम मग कुठे असं, मे बी दगडावर असेल किंवा इतर कोणत्याही ठिकाणी असेल, ओके, तर आपल्याला ते ऍज अ इन्स्क्रिप्शन म्हणून घालून येतात. दे आर डेटेड टू 3rd century BCE, म्हणजे काय, जवळपास बिफोर ख्रिस्त इरा. ओके, म्हणजे ख्रिस्त इराच्या जवळपास 3000 वर्षे अगोदरच्या ते गोष्टी आहेत, त्या इन्स्क्रिप्शन आहेत. दॅट इज एम्परर अशोक मौर्य टाइम, म्हणजे तो काळ कोणाचा आहे, तर तो काळ आहे जे काही अशोक आहे, सम्राट अशोक, तर त्यांचं जे काय मौर्य साम्राज्य होतं, तर त्या मौर्य साम्राज्याचा हा काळ आहे. सॉरी, 3000 वर्षापूर्वी नाही तर 300 वर्षापूर्वी. ओके, 300 इयर्स, नॉट 3000, 300 इयर्स बिफोर ख्रिस्त. ओके, हिज एडिक्ट्स आर इन्स्क्राइब्ड ऑन नॅचरल रॉक्स अँड स्टोन पिलर्स. मग त्याचे जे काही वेगळ्या प्रकारचे कला आहे किंवा त्याचे जे काही वेगळ्या प्रकारचे लिखाण आहे, तर ते कशावर कोरलेलं आहे, तर ते नॅचरल रॉक्स, ते नैसर्गिक आपला दगड किंवा प्रस्तर आठवून येतात, मे बी गुहांमध्ये असतील, केव्ज मध्ये असतील. ओके, आणि स्टोन पिलर्स म्हणजे काय, भित्तीचे जे काही स्तंभ आहेत, दगडाचे जे काही स्तंभ आहेत, तर त्यावर आपल्याला आढळून येतात. तर आपण काय बघत आहोत, आपण बघत आहोत की हाऊ हिस्टोग्राफी वॉज डन इन एन्शियंट पिरियड इन इंडिया. फ्रॉम द 1st century AC, इन्स्क्रिप्शन बिगिन टू ऑकर ऑन कॉइल्स, ओके, कॉइन्स, मेटल इमेजेस अँड स्क्रिप्चर्स अँड ऑल्सो ऑन कॉपर प्लेट्स. मग जसा 1st century चालू झाली, ओके, ख्रिस्ती इराची, म्हणजे जे काय आपण आता किती 20वी century चालू आहे किंवा 21वी century चालू आहे, मग जेव्हा 1st century चालू झाली होती, ओके, तर तेव्हा हे जे काही इन्स्क्रिप्शन आहे ते कुठे कोरले जायचे, ते कॉइन्सवर, तुमचे जे नाणे असतील एखाद्या राजाचं, मुद्रा असतील त्यावर, किंवा मेटल इमेजेस अँड स्कल्पचर्स, म्हणजे वेगळ्या प्रकारचे जे काही धातूचे जे काही प्लेट्स असतील, तर त्या प्लेट्सवर ते कोरलं जायचं, किंवा ऑन द कॉपर प्लेट्स, किंवा जे काही तांब्याचे धातू असतील तर तांब्याच्या पत्र्यावर किंवा प्लेट्सवर पण ही इन्स्क्रिप्शन कोरले जायचे. पूर्वी कशावर कोरले जायचे, पूर्वी दगडावर कोरले जायचे, त्यानंतर मग थोडीशी सुधारणा झाली, मग मेटल्स कॉइन्स यावर करण्यात आलं. दे प्रोव्हाइड इम्पॉर्टंट हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन. आता ऑब्व्हियसली त्या कॉइनवर, आता जर आपण आपला कॉइन घेतलं तर त्यावर काय असतं, आपल्या इंडियाची माहिती असते, वेगवेगळ्या प्रकारचा काळ असतो, साल असतं, ओके, वेगळी थीम असते आपल्या कॉइन जर बघितल्या, मग त्याचप्रमाणे त्या काळात पण वेगवेगळ्या प्रकारच्या कॉइनवर वेगवेगळ्या प्रकारची हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन कोरलेली असायची किंवा
इनस्क्राइब केलेली असायची. वी गेट टू नो अबाउट द डेट्स ऑफ व्हेरियस किंग्स, डायनास्टीज, जिनियोलॉजीज, ओके, टेरिटोरियल एक्सटेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ व्हेरियस एम्पायर्स अँड किंगडम्स अँड ऑल्सो इम्पॉर्टंट पॉलिटिकल इव्हेंट, सोशल ऑर्गनायझेशन, क्लायमेट, फॅमिन, एक्सेट्रा. ओके, तर गाईज, हे जे काय कॉईन, हे जे काय मेटल इमेजेस किंवा कॉपर प्लेट्स असतील, यावर जे काही इन्स्क्रिप्शन केलं आहे, तर त्यातून आपली कोणकोणती माहिती मिळायची? सो वी यूज टू गेट द इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस किंग्स, डायनेस्टिक जिओलॉजीज, ओके, जिनिओलॉजीज मीन्स वंशावळ, एखाद्या राजघराण्याची वंशावळ कशी चालत होती, तर ती आपल्याला माहिती कळते. इवन टेरिटोरियल एक्सचेंज, म्हणजे यांचं साम्राज्य कुठे कुठे विस्तारलं होतं, कुठकुठपर्यंत पोहोचलं होतं ते कळतं. इव्हन ॲडमिनिस्ट्रेशन, वेगवेगळे जे काही राजे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं जे काही साम्राज्य आहे, त्यांचं प्रशासन कसं चालायचं, ओके, तर ते प्रशासन पण आपल्याला या हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशनवरून समजतं. ओके, ऑल्सो इम्पॉर्टंट पॉलिटिकल इव्हेंट्स, तर त्या काळात काही जर राजकीय घटना घडल्या असतील महत्वाच्या, तर त्या घटनांविषयी पण त्यावर कोरलेलं असेल, माहिती इन्स्क्राइब केली असेल, तर ती पण आपल्याला समजते. इव्हन सोशल ऑर्गनायझेशन, सामाजिक संघटना कोणकोणत्या होत्या त्या काळातल्या, तर त्या संघटनांविषयी काही माहिती मिळू शकते. इव्हन त्या काळातलं वातावरण कसं होतं, दुष्काळ पडत होते की नाही, फेमिन म्हणजे दुष्काळ होते, तर या सर्व गोष्टींची कल्पना आपल्याला या इन्स्क्रिप्शन वरून कळते, या कॉइन वरून कळते. ओके, द एन्शंट इंडियन लिटरेचर इन्क्लुडिंग द इपिक्स, रामायण अँड महाभारत, पुराणाज, जैन अँड बुद्धिस्ट टेक्स्ट, हिस्टॉरिकल अकाउंट्स बाय इंडियन ऑथर्स अँड ऑल्सो ट्रॅव्हलॉग्स बाय फॉरेन ट्रॅव्हलर्स आर इम्पॉर्टंट सोर्सेस ऑफ द हिस्ट्री. ओके, तर गाईज, हे प्राचीन काळात किंवा एन्शियंट पिरियडमध्ये हिस्ट्रीचे सोर्सेस काय होते? सो बेसिकली वी हॅव सीन दॅट इन्स्क्रिप्शन ऑन द कॉईन, ओके, ऑन द स्टोन, ओके, ऑन द रॉक, इवन ऑन द मेटल लाईक कॉपर. ओके, सो दीज आर द इम्पॉर्टंट सोर्सेस ऑफ द हिस्ट्री. सो अपार्ट फ्रॉम दॅट वी हॅव डिफरंट सोर्सेस लाईक लिटरेचर. ओके, भारताचे काही रामायण महाभारत आपण वाचतो, तर त्यावरून आपली कल्पना येते की त्या काळात त्या राज्यात काय चाललं होतं, त्या राज्याचं समाज जीवन कसं होतं. ओके, सो दीज आर नथिंग बट द हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स, रामायण आणि महाभारत. इवन पुराण, आपल्या जे का पुराणातल्या कथा आहे, तर त्यामध्ये काय दिलं असतं की त्या काळातले साधू होते, त्या काळातले अशा प्रकारचे लोक राहत होते, ओके, अशा प्रकारे ते जगत होते, अशा प्रकारचे यज्ञ होम हवन व्हायचं. सो बेसिकली दे गिव्ह द इन्फॉर्मेशन अबाउट दॅट हिस्टॉरिकल टाइम लाईन. ओके, तुम्ही जर अजंता केव्ह घेतल्या, ओके, गौतम बुद्ध, तर त्यांच्याबद्दल जर तुम्ही जर अजंता जर कल्पना जे काही कोरीव काम बघितलं, तर त्यावरून आपल्याला हिस्टरीची माहिती कळते. सो दीज आर नथिंग बट द सोर्सेस ऑफ द हिस्ट्री. ऑल्सो द फॉरेन ट्रॅव्हलर्स,
So, hello guys, am I audible now? Have just refreshed my network and again rejoined. I have rejoined. So, am I audible now? Okay. So friends, actually, do you understood that how I have just explained? I have just explained about how the historiography was done in India in ancient period. प्राचीन काळ भारतात इतिहास लेखन कसं व्हायचं ते आपण बघितलंय. ओके, तुम्हाला समजलं की आपण पुन्हा एक्सप्लेन करायचं मी. हॅलो. ओके. ओके, इज माय वॉइस क्लियर और इज इट ब्रेकिंग? ओके. गाइस, तर आपण बघितलं की आपलं प्राचीन काळामध्ये भारतात इतिहास लेखन कसं व्हायचं. ओके, तर बघूयात. रायटिंग ऑफ बायोग्राफीज ऑफ किंग्स अँड डायनास्टिक हिस्ट्रीज मार्क अन इम्पॉर्टंट स्टेप इन द इंडियन हिस्टोग्राफी. तर बेसिकली इंडियन हिस्टोग्राफी मध्ये काय आहे, काय काय आहे बेसिकली, तर काय आहे रायटिंग ऑफ बायोग्राफीज ऑफ किंग, म्हणजे जे काय राजे महाराजे होऊन गेले, सम्राट होऊन गेले, एम्परर होऊन गेले, तर त्यांचे जे बायोग्राफीज आहे, ते हिस्ट्री म्हणून आपल्या ते बायोग्राफीज लिहून ठेवलेले आहेत. इव्हन डायनास्टिक हिस्ट्रीज, म्हणजे जे वेगळ्या प्रकारचे आपल्याकडे चोळ साम्राज्य, बहमनी साम्राज्य, विजयनगर साम्राज्य, मौर्यन साम्राज्य, मराठा एम्पायर, ओके, अशा प्रकारचे जे एम्पायर होऊन गेल्या, तर त्यांची जी काही हिस्ट्री आहे तर ती आपल्या हिस्ट्री मध्ये लिहिलेली आहे. ओके, हर्षचरित रिटन इन द 7th सेंचुरी CE बाय बाणभट्ट इज किंग हर्षाज बायोग्राफी. त्याने एक्झाम्पल दिले, एक राजा आहे किंग हर्षा. ओके, अँड देर इज अ बायोग्राफी ऑफ किंग हर्षा, दॅट इज हर्षचरित, अँड दॅट बायोग्राफी इज रिटन बाय बाणभट्ट अँड इट इज रिटन इन 7th सेंचुरी, म्हणजे 7व्या शतकामध्ये जी काही हर्षा हा जो काही राजा होऊन गेला, तर हर्षचरित ही त्याची एक बायोग्राफी आहे, त्याचं आत्मचरित्र आहे. आणि ते कोणी लिहिलंय? ते लिहिलंय बाणभट्ट याने. ओके, सो दिस इज नथिंग बट आवर हिस्टॉरिकल डॉक्युमेंट अँड इट कम्स इन दी एन्शियंट हिस्टोग्राफी. ओके, इट पोर्ट्रेज अ रिअलिस्टिक पिक्चर ऑफ सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, रिलीजियस अँड कल्चरल लाईफ ड्युरिंग द किंग्स टाइम. तर हर्षराजाच्या काळामध्ये जी काय सोशल स्थिती होती किंवा इकॉनॉमिक कंडिशन होती, पॉलिटिकल कंडिशन कशी होती, रिलीजियस अँड कल्चरल लाईफ कशी होती, तर या सर्व गोष्टींचं वर्णन, या सर्व गोष्टींचं डिस्क्रिप्शन, रिअलिस्टिक डिस्क्रिप्शन हे हर्षचरित या बायोग्राफीमध्ये करण्यात आलेलं आहे. ओके, सो व्हॉट वी अंडरस्टँड विथ द हेल्प ऑफ दिस बायोग्राफी, वी अंडरस्टँड व्हॉट इज द कंडिशन ऑफ इंडिया इन 7th सेंचुरी. ओके गाईज, सो वी ऍक्च्युली अंडरस्टँड दॅट व्हॉट वॉज द कंडिशन, इकॉनॉमिक कंडिशन ऑफ इंडिया इन 7th सेंचुरी, व्हॉट वॉज द इंडिया कंडिशन ऑफ सोसायटी इन द 7th सेंचुरी. ओके, सो बेसिकली वी अंडरस्टँड दिस टाईप ऑफ इन्फॉर्मेशन विथ द हेल्प ऑफ दिस बायोग्राफीज ऑफ द हिस्ट्री इन द प्राचीन किंवा एन्शंट टाइम्स. ओके, सो डू यू अंडरस्टूड? हॅलो. ओके, सो नाउ वी हॅव जस्ट कम्प्लीटेड द हिस्टोग्राफी इन एन्शंट टाइम्स. ओके, अँड आय थिंक दिस कॉपर प्लेट. ओके, कन्सिडर दिस कॉपर प्लेट. आता ही जी कॉपर प्लेट दिली आहे, ओके, जिथे ताम्रपट आपण म्हणूयात, हा जो ताम्रपट दिलेला आहे तर तो एन्शंट टाइमचा आहे, तो कोणत्या काळातला आपण बघूया. दी कॉपर प्लेट वॉज फाउंड ऍट सोहेगौरा इन गोरखपूर डिस्ट्रिक्ट उत्तर प्रदेश. इट इज सपोज टू बी द फ्रॉम मौर्यन पिरियड. आपल्याला माहित आहे मौर्यन पिरियड, सम्राट अशोकाचा जो काही मौर्य कालखंड होऊन गेला, तर त्या काळातलं हे ताम्रपट आपल्याला दिसून येतं. आता यावर तुम्हाला दिसू शकतं की एक काही झाडांचं चित्र दिलेलं आहे. ओके, त्या झाडांना एक पार आहे. ओके,
इवन एक आपला स्ट्रक्चर दिसत आहे जे काही चार पिलर्स आहे, खाली काही पद्धतीने आपल्याला लिपीमध्ये लिहिलेलं आहे. तर आपण बघूयात, बेसिकली इट इज फ्रॉम द मौर्यन पीरियड. द इन्स्क्रिप्शन इज ऑन इट इज इन ब्राह्मी स्क्रिप्ट. आता ही जी काही लिपी आहे, ही जी काही भाषा आहे, ही जी स्क्रिप्ट आहे, ती ही ब्राह्मी स्क्रिप्ट आहे. ओके, द सिम्बॉल नोन ॲज ट्री इन रेलिंग. ओके, सिम्बॉल नोन ॲज ट्री इन रेलिंग म्हणजे तिथे जे काही सोबतील झाडं दिली आहेत तर त्यांना पार आहे. इव्हन माउंटेन, ओके, तुम्ही पाठीमागे काही एक प्रकारे माउंटेन्स बघू शकता किंवा यू कॅन से डोंगर दऱ्या दिलेल्या आहेत. ओके, ऍट द बिगिनिंग ऑफ द इन्स्क्रिप्शन ऑल्सो ऑकर ऑन पंचमाट कॉईन. हा जो काही पंचमाट कॉईन दिला आहे यावर तुम्ही झाडं बघू शकता किंवा माउंटेन्स पण बघू शकता. अनदर सिम्बॉल विच लुक्स लाईक अ स्ट्रक्चर इरेक्टेड ऑन फोर पिलर्स इज सपोज टू बी इंडिकेटिव्ह ऑफ ग्रॅनरी. आता हा जो काही सेकंड पिलर दिसत आहे तुम्हाला, चार पिलर वर जे काही स्ट्रक्चर दिसत आहे, ओके, हे स्ट्रक्चर म्हणजे बे बी इट इज ग्रॅनरी. म्हणजे हे धान्याचं कोठार असू शकतं, या ठिकाणी धान्याचं स्टोरेज केलं जाऊ शकतं किंवा ग्रेन्सचं स्टोरेज केलेलं असू शकतं. ओके, सपोज टू बी इंडिकेटिव्ह ऑफ अ ग्रॅनरी. द इन्स्क्रिप्शन रेकॉर्ड अ रॉयल ऑर्डर दॅट द ग्रेन स्टोर्ड इन द ग्रॅनरी शुड बी डिस्ट्रीब्युटेड केअरफुली. तर बेसिकली याचा अर्थ काय आहे, या जो काही यामध्ये सिम्बॉल दिसत आहे, याचा अर्थ काय आहे, हे जे काही सिम्बॉल दिलेलं आहे ही राजाची एक ऑर्डर आहे, राजाची एक आज्ञा आहे, किंगची एक आज्ञा आहे की यामध्ये जे काही ग्रॅनरीमध्ये धान्य साठवले आले आहे, ओके, तर ते व्यवस्थितपणे डिस्ट्रीब्युट करायचं आहे, व्यवस्थितपणे स्टोअर करायचं आहे. ओके, इट इज सपोज टू बी सजेस्टिव्ह ऑफ प्रिकॉशन्स टेकन इन द टाइम्स ऑफ फेमिन. ओके, म्हणजे काय, दुष्काळाच्या काळामध्ये आपल्याला कोणती वाईट स्थिती येऊ नये म्हणून एक प्रिकॉशन, एक काळजी घेण्यासाठी एक आज्ञा या ताम्रपटावर दिलेली आहे. ओके, यू कॅन इझिली अंडरस्टँड विथ द हेल्प ऑफ दिस ऑल्स अँड दिस ब्राह्मी लिपी. ओके गाईज, सो यू दिस टाईप ऑफ क्वेश्चन्स कॅन बी आस्ड. ओके, यू कॅन बी आस्ड द क्वेश्चन्स बेस्ड ऑन दिस सोहे गुरुद्रा सोहे गौरा कॉपर प्लेट. ओके, ओके गाइज, सो शाल वी टेक द हिस्टोग्राफी इन मिडीवल पीरियड नाउ बिकॉज वी हैव कंप्लीटेड हिस्टोग्राफी इन एंशियंट टाइम्स इन द इंडिया. नाउ वी विल स्टडी अबाउट हाउ हिस्टोग्राफी वॉज डन, हाउ हिस्ट्री वॉज रिटन इन द मिडीवल पीरियड. मध्ययुगीन भारतामध्ये हिस्ट्री कशी लिहिली जायची, इतिहास लेखन कसं केलं जायचं, तर ते आपण आता बघूया. ओके, हिस्टोग्राफी इन मिडीवल पीरियड. The style of writing Rajatarangini, okay, your Rajatarangini, the history of Kashmir by Kalhana, okay, in 12th century, see, is quite close to the concept of modern historiography. Tar mitrano, apan magil chapter madhe modern historiography baghitli. What are the four characteristics of modern historiography apan baghitli? Okay, how the scientifically questions are raised, te pan apan baghitli lahe, okay. तर मॉडर्न किंवा मिडीवल पिरियड मध्ये एक एक्झाम्पल दिले आहे, ओके, त्यांनी रजतरंजिनी किंवा रजतरंगिनी. ओके, सो द स्टाईल ऑफ रायटिंग रजतरंगिनी. ओके, रजतरंगिनी एक हिस्टॉरिकल डॉक्युमेंट आहे. ओके, तर याची लिहिण्याची जी स्टाईल आहे, ओके, सो दिस हिस्ट्री ऑफ कश्मीर बाय कल्हाना इन 12th सेंचुरी सी इज क्वाईट क्लोज टू कन्सेप्ट ऑफ मॉडर्न हिस्टोग्राफी. आता कल्हाना हा जो काही 12th सेंचुरी मध्ये एक रायटर होऊन गेला किंवा हिस्टोग्राफर होऊन गेला, ओके, हिस्टोरियन होऊन गेला, तर त्याने रजतरंगिनी ही एक हिस्ट्रीचं डॉक्युमेंट लिहिलेलं आहे. ओके, एक पुस्तक म्हणा किंवा एक कवी म्हणा. सो इट इज बेस्ड ऑन द कश्मीर इश्यू. ओके, इट इज बेस्ड ऑन द कश्मीर. ओके, तर 12व्या शतकामध्ये कल्हना याने रजतरंगिनीचं रायटिंग केलं किंवा याचं लिखाण केलं अँड इट इज नथिंग बट द हिस्ट्री ऑफ कश्मीर. And this writing style is close to the modern historiography. म्हणजे त्याने जेव्हा ही जी हिस्ट्री लिहिली कश्मीरची रजत रंगिनी मध्ये, सो ही यूज द मॉडर्न हिस्टॉरिकल अप्रोच, मॉडर्न हिस्टोग्राफी कन्सेप्ट त्याने यूज केले. कल्हाना हिमसेल्फ सेज दॅट ही रोट दिस टेक्स्ट आफ्टर क्रिटिकली एक्झामायनिंग व्हेरियस सोर्सेस लाईक इन्स्क्रिप्शन्स, कॉइन्स, रिमेन्स ऑफ एन्शियंट मॉन्युमेंट
डायनेस्टिक रिकॉर्ड एंड लोकल ट्रेडिशन. सो बेसिकली व्हाट कल्हाना सेज, कल्हाना स्वतः म्हणतो की व्हेन आय रोट दिस बुक दॅट इज रजतरंगिणी देन आय हॅव क्रिटिकली एक्झामाइन व्हेरियस सोर्सेस. तर मी जेव्हा हिस्ट्री लिहिली, हे बुक लिहिलं, तेव्हा मी हिस्ट्रीचे जे काही सोर्सेस होते ते एकदम क्रिटिकली एक्झामिन केले, चिकित्सकपणे मी ते अभ्यासले. ओके, तर ते सोर्सेस काय होते, इन्स्क्रिप्शन, वेगवेगळ्या प्रकारचे जे कोरीव काम केलेलं जे काही होतं, स्क्रिप्ट होत्या. ओके, इवन कॉइन्स काश्मीरच्या काळात, काश्मीर मध्ये सापडणाऱ्या त्या काळातले जे कॉइन्स असतील, तर ते कॉइन त्याने क्रिटिकली एक्झामिन केल्या. रिमेन्स ऑफ एन्शियंट मॉन्युमेंट्स, जे काही वास्तुशास्त्र आहे पूर्व पुराण किंवा जे काही वेगवेगळ्या प्रकारचे मॉन्युमेंट्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे वास्तू आहेत, महाल आहेत, तर त्यांचं जे काही सध्याचं रिमेन आहे, अवशेष उरलेले आहे. ओके, तर त्याची माहिती त्यांनी लिहिली. ओके, स्टडी केली. ऑल्सो डायनेस्टिक रेकॉर्ड्स अँड लोकल ट्रॅडिशन, तर त्या काळातील किंवा काश्मीरच्या जे काही परंपरा आहेत, जे काही लोकल डायनेस्टीज होऊन गेल्या, तर त्यांचे जे काही रेकॉर्ड्स आहेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून म्हणजेच क्रिटिकली एक्झामिनिंग, सायंटिफिक अप्रोच युज करून त्यांनी रजतरंगिणी लिहिलं. आता हे कोणत्या काळात झालं, मिडीवल पिरियड मध्ये, 12व्या शतकाच्या आसपास. इन द मिडीवल इंडिया द हिस्टोरियन्स इन द कोर्ट्स ऑफ मुस्लिम रुलर्स वेअर इन्फ्लुएन्स्ड बाय अरेबिक अँड पर्शियन हिस्टोग्राफी. आता मिडीवल पिरियड मध्ये मुख्यत्वे इंडियावर जे काही मुस्लिम रुलर्स होते त्यांचं राज्य होतं. ओके, भारतामध्ये मुस्लिम जे काही राज्यकर्ते होते त्यांचं भारतावर राज्य होतं मिडीवल पिरियड मध्ये. मग त्या मिडीवल पिरियड मध्ये मुस्लिमचा जो काही दरबार असते, तर त्यामध्ये जे काही हिस्टोरियन्स होते, जे काही इतिहासकार होते, तर त्यांच्यावर बेसिकली अरेबिक आणि पर्शियन हिस्टोग्राफीचा इन्फ्लुएन्स होता. तर बेसिकली हे इतिहासकार कुठून आलेले होते, हे आलेले होते अरब कंट्रीज कडून, अफगाणिस्तान कडून, इराण इराक कडून आलेले होते. सो बेसिकली तेथे कोणती लँग्वेज आहे, सपोज अरबी किंवा पर्शियन लँग्वेज आहे. ओके, सो दॅट्स वाय इन द मिडीवल पिरियड द हिस्टोरियन्स वी आर इन्फ्लुएन्स्ड बाय द अरेबियन अँड पर्शियन हिस्टोग्राफी. अमंग देम झियोद्दीन बरानी होल्ड्स एन इम्पॉर्टंट प्लेस. तर त्यामध्ये त्यांच्या कोर्टमध्ये मुस्लिमांच्या दरबारामध्ये राज्यकर्त्यांच्या झियाउद्दीन बरानी हा एक इम्पॉर्टंट हिस्टोरियन होता. ओके, ही हॅज द इम्पॉर्टंट प्लेस इन तारीख ए फिरुज शाही. ओके, तारीख ही फिरुज शाही, अ बुक रिटन बाय हिम, ही हॅज स्टेटेड द पर्पज ऑफ हिस्टोग्राफी. तर त्याने एक बुक लिहिलं झियाउद्दीन बरानीने, तारीख ही फिरुज शाही. ओके, तर मित्रांनो तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की झियाउद्दीनने कोणतं बुक लिहिलं, कारण तुम्हाला ते मॅच द पेअर किंवा फाइंड आउट द रॉंग पेअर किंवा फिल इन द ब्लँक किंवा चूज करेक्ट क्वेश्चन, करेक्ट ऑप्शन, यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, झियाउद्दीन बरानी अँड व्हॉट इज हिज बुक्स नेम. ओके, तर त्याने तारीख ए फिरुज शाही हे बुक लिहिलं आणि त्यामध्ये त्याने इतिहास लेखनाचा पर्पज किंवा उद्देश लिहिलेला आहे. According to him, the historian's duty is not only limited to the recording of the rural sweller and policies of welfare, but he should also write about the rural's failings and incorrect policies. म्हणजे काय, त्याचं म्हणणं असं होतं की जेव्हा आपण हिस्टोग्राफी करतो, हिस्ट्री इतिहास लेखन करतो एखाद्या राजवटीबद्दल, एखाद्या रुलिंग पार्टीबद्दल, तर आपण त्या एम्पररचं, त्या राजाचं, त्या किंगचं फक्त गुणगानच करता कामा नये. ओके, म्हणजे त्याने केलेले चांगले कामच आपण फक्त त्यामध्ये लिहिता कामा नये, तर आपण त्यामध्ये काय काय लिहिलं पाहिजे, वी शूड राईट अबाउट रुरल फिलिंग अँड इनकरेक्ट पॉलिसी. जर एखाद्या राजाने काही चुकीच्या कल्पना संकल्पना जर समाजात मांडल्या, काही धोरणं समाजामध्ये केली, ओके, किंवा त्यामध्ये तो फेल झाला, तर या प्रकारच्या गोष्टी पण आपण इतिहासात लिहिल्या पाहिजे, पुस्तकात लिहिल्या पाहिजे. म्हणजे आपण ऍक्च्युली जे घडतंय, ऍक्च्युअली जे घडलंय तेच लिहिलं पाहिजे असं त्याचं म्हणणं होत. ओके, बुरानी फर्दर, सॉरी बरानी फर्दर सेज दॅट हिस्टोरियन शुड ऑल्सो टेक द कन्सिडरेशन द इम्पॅक्ट ऑफ द टीचिंग ऑफ वाईज अँड लर्न द सेन्स ऑन द कल्चरल लाईफ ऑफ द पीपल. ओके, ही ऑल्सो स्टेटेड, त्याने आणखी एक गोष्ट सांगितली की आपण काय लिहिलं पाहिजे, वी शुड ऑल्सो टेक द कन्सिडरेशन ऑफ इम्पॅक्ट ऑफ टीचिंग ऑफ वाईज the learnt and saints on the
कल्चरल लाईफ ऑफ द पीपल, म्हणजे लोकांच्या सांस्कृतिक जीवनावर लोकांचा जो काही परिणाम झालेला आहे. ओके, जे काही संत होऊन गेले. हॅलो, आम ऑडिबल. हॅलो गाईज, आम ऑडिबल. ओके ओके, तर बुरानीने बरानीने आणखी काय सांगितलं की त्या काळात जे काही संत होऊन गेले, जे काही वाईज पर्सन होऊन गेले, तर त्यांच्या ज्या टीचिंग आहेत, त्यांच्या ज्या शिकवणी आहेत, तर या शिकवणींचा लोकांच्या सांस्कृतिक जीवनावर जो इम्पॅक्ट झाला, परिणाम झाला, तर या पण गोष्टी आपण इतिहास लिहिताना त्यामध्ये इन्क्लूड केल्या पाहिजे. ओके, सो दट बुरानी एक्सपांडेड द स्कोप ऑफ हिज जिओग्राफी. मग बुरानीने अशा प्रकारे काय केलं, मिडीवल पिरियड मध्ये हिस्ट्री लिहिण्यासाठी तुम्ही आणखी गोष्टी ऍड केल्या पाहिजे असं सांगून त्याने हिस्ट्री लिहिण्याचा स्कोप एक्सपांड केला, वाढवला. पूर्वीच्या काळी काय केलं जायचं, फक्त राजाचं गुणगान गायलं जायचं की राजाने अशा गोष्टी केल्या तशा, परंतु राजाच्या फिलिंग्स पण त्यामध्ये ऍड केल्या पाहिजे, राजाच्या रॉंग पॉलिसीज पण त्यामध्ये ऍड केल्या पाहिजे. इवन त्या काळातले जे काही कल्चरल लाईफ कसं होतं, त्या काळातले सेंट किंवा वाईज पर्सन, त्या काळची फिलॉसॉफी कशी होती, तर या सगळ्या गोष्टी ऍड करायचा विचार बरानी याने केला. अँड इन दिस वे ही एक्सपांडेड द स्कोप ऑफ हिस्टोरियोग्राफी. फॉर द हिस्टोरियन्स इन द मुघल कोर्ट्स, प्रेझिंग द एम्पायर्स अँड एक्झिबिशन ऑफ लॉयल्टी बिकम मोर इम्पॉर्टंट. परंतु जे काय मुघल पिरियड आला, आपल्याला माहिती आहे भारतावर काही वर्ष मुघलांचं राज्य होतं. ओके, काही काळात किंवा काही प्रदेशामध्ये मुघलांचं राज्य होतं नॉर्थमध्ये, तर त्या काळात तेथे जे काही मुघलांच्या दरबारामध्ये राहणारे जे काही हिस्टोरियन्स होते, ओके, तर बेसिकली त्यांचं काम काय होतं, टू प्रेज द एम्परर, राजाची स्तुती करणं, एक्झिबिशन ऑफ लॉयल्टी बिकम मोर, राजाविषयी निष्ठा दाखवणं, तर या सर्व गोष्टी त्या काळात इम्पॉर्टंट झाल्या. कारण आपल्याला माहिती आहे आपण राजाची स्तुती केली, राजाला जर मोठं म्हटलं, राजाला जर महान म्हटलं, ओके, जर राजाची आपण निष्ठा बाळगून ठेवली, तर आपल्याला जास्त फायदा होईल असं. त्यामुळे मुघलांच्या काळात जास्त महत्व हे राजाची स्तुती करण्यात आलं. मग त्या काळात जे काही इतिहास लिहिला गेला, ओके, तर त्या इतिहासात पण काय बेसिकली लिहिण्यात आलं, मुघल एम्पररचा प्रेस करण्यात आली. ओके, द कस्टम ऑफ ऍडिंग सुटेबल पोएटिक कोट्स अँड ब्युटिफुल पिक्चर्स वॉज ऑल्सो इंट्रोड्युस्ड. मग याच काळामध्ये मुघल पिरियड मध्ये तुम्ही जेव्हा इतिहास लिहित गेले, तर त्यावेळी वेगवेगळे पोएटिक कोट्स लिहिण्यात आले, म्हणजे एक प्रकारे गाणं किंवा काही कविता या प्रकारे कोट्स लिहिण्यात आले. ओके, सो याची पण कन्सेप्ट त्या ठिकाणी उदयास आली. ओके, सो बाबर द फाउंडर ऑफ मुघल एम्पायर रोट एन ऑटोबायोग्राफी एंटायटल्ड तुझुकी बाबरी. ओके, तर मित्रांनो हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज दिस इज आस्क्ड इन द एक्सरसाइज ऑल्सो. ओके, अबाउट द बाबर, अबाउट द मुघल एम्परर. ओके, सो फाउंडर ऑफ द मुघल एम्परर, ओके, बाबर रोट एन ऑटोबायोग्राफी, त्याने त्याचं एक आत्मचरित्र लिहिलं, त्याचं नाव काय आहे, सुझुकी बाबरी. व्हॉट इट कंटेन्स, ऍक्च्युली इट कंटेन्स द डिस्क्रिप्शन ऑफ बॅटल्स फॉट बाय हिम. तर त्या आत्मचरित्रात सुझुकी बाबरी मध्ये आहे डिस्क्रिप्शन ऑफ बॅटल्स फॉट बाय हिम, जेव्हा लढाया बाबरने लढल्या तर त्याचं वर्णन यामध्ये करण्यात आलेलं आहे. ओके, बाबर ऑल्सो रेकॉर्डेड हिज मायन्यूट ऑब्झर्वेशन ऑफ व्हेरियस रिजन्स अँड सिटीज ट्रॅव्हल बाय हिम. तर त्याने त्या ऑटो बायोग्राफी मध्ये ऑलरेडी लढाया केलेल्या लिहिलेच आहे, त्यासोबतच त्याने एक जे छोटे छोटे त्याचे बारीक बारीक जे ऑब्झर्वेशन होते, ओके, जे बारकावे होते जेव्हा तो वेगवेगळ्या सिटीमध्ये वेगवेगळ्या प्रदेशामध्ये फिरला, ओके, तर त्या सर्व गोष्टींचं वर्णन पण आलेलं आहे. ओके, इन्क्लुडिंग द लोकल इकॉनॉमिक कस्टम्स अँड दी फ्लोरा, म्हणजे काय, तो ज्या प्रदेशामध्ये फिरला, रिजनमध्ये ज्या सिटीजमध्ये फिरला, तर तेथील इकॉनॉमी कशी होती, तेथील कस्टम्स कशी होती, ओके, परंपरा कशा होत्या, इवन द फ्लोरा म्हणजे तेथील वनस्पती कोणत्या पद्धतीच्या होत्या, या सर्व गोष्टींचं वर्णन त्याने आपल्या बाबरी या बायोग्राफी मध्ये केलेलं आहे. ओके गाईज, सो गाईज ऍक्च्युली दिस इज इन द वी आर स्टडिंग अबाउट द मिडीवल हिस्ट्री रायटिंग इन द इंडिया. ओके, मिडीवल हिस्टोरियोग्राफी इन द इंडिया.
तर गाईज आय थिंक टाइम झालेला आहे आपला. ओके आणि आय होप यू विल गो थ्रू इट. सो एम आय ऑडिबल टू यू? हॅलो फ्रेंड्स, एम आय ऑडिबल? ओके, सो यू गाईज हॅव वन क्वेश्चन टू राईट डाऊन. ओके, you have to write down about Babar's autobiography. Okay, you have to write down about Babar's autobiography. What types of descriptions, okay, or what are the things that Babar wrote in his biography, autobiography? Okay, so complete this question. Okay, do you understand this question? Hello? Because you have to prepare this question very well. This is asked in the exam also. It is used in exercise also. So write it down. Okay. I will ask you this the same question in the next lecture. Okay. So I hope you have understood it. And now it is time to leave. So you guys can leave now. Goodbye, good night to everyone. Okay, and keep revising the topic.